आज आपण उपासाचं थालीपीठ बनवतो आहे, एकदम टेस्टी, आतनं सॉफ्ट आणि बाहेरनं कुरकुरीत असं हे थालीपीठ आहे। थालीपीठाची भाजणी करायची गरज नाही, तुम्हाला हवं तेव्हा हे थालीपीठ तुम्ही बनवून खाऊ शकता। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। ही करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहेत, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। उपासाचं थालीपीठ आज आपण बनवतो आहे, त्याच्यासाठी आपण एक वाटी भगरचं पीठ घेतलेलं आहे, याला वरीचं तांदूळचं पीठ पण म्हणतात। त्याच्यासोबत आपण अर्धा वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी आपण राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। आपल्या जो भाजणी नसेल तर तिन्ही पीठं सांगितलेल्या प्रमाणात एकत्र करून आपण छान टेस्टी असं थालीपीठ बनवू शकतो। आता आपण एका ताटामध्ये एक वाटी भगरचं पीठ घेतलेलं आहे। भगरला स्वच्छ पुसून त्याला गॅसवर परतवून घेऊन त्याचं पीठ तुम्ही करू शकता, नाहीतर विकत पण आणू शकता। अर्धा वाटी आपण हे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि राजगिऱ्यालाही भाजून तुम्ही त्याला मिक्सरवर बारीक करून घेऊ शकता। अर्धा वाटी आपण साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे, साबुदाण्याला परतवून घेऊन नंतर त्याला मिक्सरमधनं बारीक करून घेऊन ते पण पीठ तुम्ही बनवू शकता। आता त्याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट टाकून घेतो आहे। आता या ताटाला आपण थोडंसं बाजूला ठेवतो आहे। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 5-6 मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या, आणि त्याचे तुकडे करून ते टाकून घेतो आहे। 1/2 इंचाचं अद्रक घेतलेलं आहे आणि त्याचे तुकडे करून टाकलेले आहे आपण, आणि मिक्सरमधनं फिरून जाडसर असं वाटून घेतले आहे। बघू शकता कसं वाटलं आहे। आता एका ताटामध्ये आपण जे तिन्ही पीठं घेतलेले आणि दाण्याचं कूट टाकलेले आहे, 2 चम्मच आपण क्रश केलेली मिरची आणि अद्रक टाकून घेतो आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता 1 चम्मच आपण जिरं टाकून घेतो आहे याच्यामध्ये। 1 चम्मच आपण मीठ टाकलेलं आहे। 1/4 टीस्पून आपण साखर टाकतो आहे आणि थोडं आपण कोथिंबीर टाकतो आहे, 2 टेबलस्पून। जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर ते नाही टाकलं तरी चालेल। 1 चम्मच आपण घट्ट आणि फ्रेश दही टाकतो आहे, दह्याची खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये। आणि बॉईल केलेले 3 छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आपण आणि त्याला क्रश करून घेतो आहे। त्याची बटाट्याची टेस्ट थालीपीठात खूप छान येते आणि एक बाइंडिंग द्यायला पण, पिठांना जोडून ठेवायला बटाट्याचा खूप उपयोग होतो आणि खूप टेस्टी लागतात बटाटा टाकल्याने थालीपीठं। आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। मिठाचं प्रमाण जेव्हा आपण टाकलेलं आहे तेव्हा बटाट्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं, नाहीतर मग पुन्हा मीठ टाकू शकतो। आता आपण सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेतो आहे, छान भिजवून घेतो आहे गोळा। एकदम पाणी टाकायचं नाही, हा थोडं टाकायचं, मिक्स करत जायचं, असं करून आपण त्याचा एक छान गोळा करून घेतो आहे। खूप घट्ट गोळा नको आहे आपल्याला, बघू शकता किती छान सॉफ्ट असा गोळा करून घेतलेला आहे, कारण साबुदाणा आणि भगर हे दोन्ही पाणी शोषून घेईल, त्यामुळे आपण थोडंसं सैल असं पीठ मळलेलं आहे। आणि अशा प्रकारे पीठ मळायला मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याला आता आपण पिठाला झाकण देऊन 10-15 मिनटं रेस्ट करून घेतो आहे। आता आपण उपासाची चटणी बनवतो आहे, त्याच्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1/2 वाटी आपण शेंगदाणा भाजलेला आहे, त्याची सालं काढून ती टाकून घेतलेली आहे। 1/2 वाटी आपण घट्ट आणि फ्रेश दही टाकलेलं आहे आणि 1 हिरवी मिरची आहे, तिखट हिरवी मिरची आहे, ती टाकून घेतो आहे तुकडे करून। आणि 1/2 चम्मच आपण मीठ टाकलेले आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे। 1 टेबलस्पून आपण कोथिंबीर आहे ते टाकून घेतले। कोथिंबीर जर तुम्ही खात नसेल तर नाही टाकलं तरी चालणार आहे। आणि अद्रकचा एक छोटासा तुकडा टाकून घेतलेला आहे। 1/4 टीस्पून आपण जिरं टाकलेलं आहे आणि 3-4 काळी मिरी आहे त्या क्रश करून त्या टाकून घेतो आहे आणि याला आता आपण मिक्सरमधनं छान वाटून घेतो आहे। आता बघू शकता किती छान चटणी स्मूथ अशी तयार झालेली आहे। आता ही चटणी आपण एका बॉलमध्ये काढून घेतो आहे आणि त्याच्यासाठी फोडणी तयार करतो आहे। आता एका भांड्यामध्ये आपण तेल एकदम कडकडीत गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकून घेतो आहे। जिरं तडतड लागलेलं आहे, हिरवी मिरची आहे त्याचे बारीक तुकडे करून ते टाकून घेतो आहे आणि मिरचीला तेलामध्ये छान परतवून घेतो आहे साधारण 1 मिनटं। खमंग अशी आपली फोडणी तयार झालेली आहे। फोडणी टाकल्यावर चटणीला एकदमच जास्त टेस्ट येते। आता आपण ही फोडणी चटणीवर टाकून घेतो आहे आणि आता आपली ही उपासाची चटणी तयार झालेली आहे, एकदम टेस्टी अशी। बघू शकता कशी दिसते आहे ते।
आता आपण भिजवलेलं पीठ 15 मिनटं झाकून ठेवलेलं आहे, आता उघडून बघतो आहे आपलं पीठ एकदम छान सॉफ्ट झालेलं आहे. आता त्या पिठाला पुन्हा आपण 1-2 मिनटं छान मळून घेतो, एकदम स्मूथ करून घेतो आहे. बघू शकता पीठ कशा प्रकारे आपण मळतो आहे ते. आता आपण 2 मिनटं पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि आता याचे गोळे करतो आहे. त्याच्यासाठी आपण थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचा छानसा गोळा केला आहे. अशा साईजचे आपले एवढ्या पिठामध्ये 5 गोळे होतील, म्हणजे 5 थालीपीठं होतील एवढ्या आकाराचे. आता आपण एक पोलपाट घेतलं आहे, त्याच्यावर एक बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर तेल लावून घेतो आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपलं थालीपीठ त्याला चिपकणार नाही. आणि आपण जो गोळा करून घेतलेला आहे तो ठेवून तो हलक्या हाताने प्रेस करून घेतो आहे. बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि मग त्या पाणी लावत लावत त्या थालीपीठाला छान पसरवून घ्यायचं. समजा साईडने थोड्याशा क्रॅक्स आल्या तर त्या क्रॅक्सला प्रेस करून घ्यायचं आणि स्मूथ करून घ्यायचं आणि आकार मोठा मोठा करत जायचं. बोटाचे इम्प्रेशन थालीपीठवर खूप छान दिसतात. थालीपीठ भाजल्यानंतर ते बोटाचे मांस ते खूप छान दिसतात. आता बघू शकता साईडला थोड्याफार क्रॅक्स आलेले आहे आणि साईडला असं प्रेस करून आपण त्या सगळ्या क्रॅक्स घालून घेतलेल्या आहे आणि त्याला सगळीकडनं स्मूथ करून घेतल्या काठाने आणि त्याला आपल्याला हव्या त्या थिकनेसवर ठेवलेलं आहे. खूप जास्त जाडं नाही आणि खूप पातळं नाही. आणि आता हे होल्स पाडून घेतो आहे. बोटाला पाणी लावायचं आणि असे गोल होल्स करून घेतो आहे आपण, छिद्र करून घेतो आहे. आणि या छिद्रातनं आपण तेल टाकल्यावर आपलं थालीपीठ छान खरपूस असं भाजलं जाईल. बघू शकता किती छान झालं आहे थालीपीठ आपलं थापून. आणि त्याच्यावर होल्स पण पहा किती सुंदर दिसतात आहे आणि हाताचे इम्प्रेशन्स बोटांचे पहा किती सुंदर दिसतात आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकची शीट घेऊ शकता आणि त्याच्यावरही थापू शकता थालीपीठं. आता आपण एक तवा ठेवला आहे गॅसवर आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. तेल आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेतो आहे तव्याला. आणि आता आपण जे थालीपीठ तयार केलेलं आहे त्या एका हातावर ट्रान्सफर करतो आहे आणि ते आता आपण हलक्या हाताने आपण तव्यावर टाकून घेतलेलं आहे. आणि गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे आणि या होल्समधनं छिद्रामधनं आपण तेल टाकून घेतो आहे. इथे तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. तूप टाकून थालीपीठ परतवलं तर ते खूपच छान लागतं. आता आपण ह्या होल्समधनं छान तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आता परतवून घेतो आहे. एक साईड आपली झाली आहे, बघू शकता कशी दिसते आहे ते. अशा गोल्डन कलरवर आपण दुसरी साईड छान परतवून घेतो आहे. तेल आपण टाकून घेतो आहे त्या होल्समधनं, त्याच्यामुळे आपला मधला जो पोर्शन आहे थालीपीठाचा तो छान शिजल्या जातो. तेलामुळे आणखी कुरकुरीत होतो. आतनं सॉफ्ट आहे थालीपीठ आणि बाहेरनं क्रंची असं हे थालीपीठ होतं. बघू शकता सगळीकडनं तेल टाकून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडनी आता आपण त्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत शिजवून घेतो आहे. गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवलेली आहे. आता आपलं थालीपीठ पुन्हा एकदा पलटवून घेतो आहे. दुसरी बाजू बघा किती छान झालेली आहे. आणि दोन्ही साईडनी अजून थोडा डार्क कलर येईपर्यंत आपण त्याला आलटून पलटून छान क्रंची करून घेतो आहे, कुरकुरीत करून घेतो आहे. आणि आता आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि टेस्टी असं आपलं हे उपासाचं कुरकुरीत आणि क्रंची असं थालीपीठ तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण बाकी थालीपीठ करून घेतो आहे. आता दुसरं थालीपीठ आपण तव्यावर टाकलेलं आहे आणि पहिलं थालीपीठ ज्या पद्धतीने केलं तसंच आपण तेल टाकून आलटून पलटून दोन्ही साईडनी छान गोल्डन कलर येईपर्यंत त्या थालीपीठाला छान शिजवून घेतलेलं आहे. आणि बघू शकता किती सुंदर थालीपीठ झालेलं आहे. त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे. अशाच प्रकारे आपण सगळे थालीपीठ करून घेतो आहे. आता आपण सगळे थालीपीठ करून घेतलेले आहे. एवढ्या साहित्यात माझे 5 थालीपीठं झालेले आहे. बघू शकता किती सुंदर झालेले आहे. एकदम क्रंची, आतनं सॉफ्ट, बाहेरनं कुरकुरीत असे हे टेस्टी थालीपीठ आपण करून घेतलेले आहे. चटणी आपली तयार आहे. आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे. उपासाच्या थालीपीठचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. या उपासाला तुम्ही ही नक्की करून बघा. उपास नसतानासुद्धा तुम्ही ही रेसिपी करून खाऊ शकता. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.